विद्युत वायरीचा शॉक लागून युवकाचा मृत्यू. विद्युत वायरीचा शॉक लागून एका 20 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सातपूर पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या श्रमिक नगर सातमाऊली चौक परिसरात आज सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास घडली. मंगेश राणे असं मृत युवकाचं नाव आहे. प्राप्त माहितीनुसार मयत मंगेश याच्या घराचे बांधकाम चालू होतं. नेहमीप्रमाणे बांधकामाला पाणी मारण्यासाठी गेला होता, मात्र ती वायर हाय व्होल्टेज असल्याने शॉक लागून मंगेशचा मृत्यू झाला. कुटुंबियांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी या प्रकरणी अकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे. घटनास्थळी पोलीस व विद्युत विभागाचे अधिकारी दाखल झाले होते. अधिक माहिती सामाजिक कार्यकर्ते अमोल पाटील तसेच कल्पेश कांडेकर यांनी दिली. आजच्या आमच्या नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 9 मधील सातमाऊली चौकामध्ये मंगेश प्रवीण राणे हा वयाच्या 20 वर्षी या ठिकाणी बांधकाम चालू असताना ट्रान्सफॉर्मर DP या ठिकाणी आहे. त्या LTQ लाईनला त्याचं आत लागून किंवा स्पर्श आल्यानंतर त्याची जागेच त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. त्याला आता साईनाथ हॉस्पिटल या ठिकाणी शिफ्ट केलं आहे. सिव्हिल हॉस्पिटल त्या ठिकाणी नेत आहे. नुकतेच 2 दिवसापूर्वी नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी गणेश रिच्युअल आणि या भागाचे ज्युनियर इंजिनियर विशाल मोरे यांना इंटिमेट केलं होतं. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांना टेक्स्ट मेसेजद्वारे कळवलं होते. तर गेल्या 2 महिन्यापासून द्रोहनगर शमीनगर छत्रपती शिवाजीनगर या भागामध्ये वीज पुरवठा खंडित होत आहे. आणि ज्या काही मूलभूत सुविधा असतील त्या या ठिकाणी MSEB डिपार्टमेंटच्या माध्यमातून कुठे नागरिकांना त्याचा दिलासा मिळत नाही, त्याचा उपभोग घेता येत नाही. परंतु लाईट बिल आल्यानंतर त्या ठिकाणी मार्च एंड सांगून मोठ्या स्वरूपाच्या ठिकाणी 50-50 लोकांची टीम तयार करून त्या ठिकाणी नागरिकांचे वीज पुरवठा खंडित करत असतात, लाईट कनेक्शन कट करत असतात. परंतु नागरिकांच्या सुविधा ते कोणी देत नाही. गेल्या 20 वर्षापासून याच्या मागेच सातमोरीच्या परिसरामध्ये रस्त्याच्या सेंटरमध्ये त्या ठिकाणी मोठी LTQ लाईन गेलेली आहे. अनेक वेळा दिनकर अण्णा पाटील असतील, लता पाटील असतील, आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मागणी केली का ती लाईन त्या ठिकाणी आम्हाला त्या 20 तारा भूमिगत करून मिळाव्या. सातमाऊली मंदिरा परिसरामध्ये सुद्धा अजून अशाच अनेक प्रकारच्या 20 तारा ह्या वरतून गेलेल्या आहे. अनेक धोका निर्माण झालेला आहे. परंतु अधिकारी त्या ठिकाणी दिरंगाई करतात, कुठल्याही प्रकारच्या कामामध्ये त्या ठिकाणी नागरिकांना दिलासा मिळेल असं काम ते करत नाही. नुकतीच 2 दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस साहेबांना कळवल्यानंतर त्या ठिकाणी नाशिक जिल्ह्याचे SLA दिनकर अण्णा पाटील यांच्या कार्यालय ठिकाणी आले. 100-150 नागरिक त्या ठिकाणी होते. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आम्ही येत्या 8 दिवसामध्ये सर्व कामे मार्गी लावतो. परंतु अद्याप कुठलेही कामे मार्गी लागलेले नाही. आज या ठिकाणी एवढा युवक मुलगा मंगेश प्रवीण राणे त्याचं या ठिकाणी दुर्गत अशी अपघात घडून निधन झालेलं आहे. येत्या 8 दिवसात हे काम तर मार्गी लागलं. आम्ही तर जन आंदोलन उभारू, परंतु मी अधिकाऱ्यांच्या या ठिकाणी ते उपलब्ध आहे, त्यांना सांगितलं आहे या कुटुंबाला त्यांनी भरपाई करून मिळावी. मागे एकदम लहान अमृत पाटील म्हणून त्या ठिकाणी मुलगा होता, त्याला सुद्धा त्या ठिकाणी आम्ही असं जन आंदोलन उभारलं होतं आणि MSEB डिपार्टमेंट त्याची त्या कुटुंबाला दिलासा दिला, आर्थिकसुद्धा मदत केली. मी या ठिकाणी रिच्युअल साहेबांना सांगेल का या कुटुंबाला तुम्ही आर्थिक स्वरूपाची मदत मिळवून द्यावी आणि कुटुंबाला दिलासा द्यावा आणि नागरिकांना आपण वेटीस धरू नका, कारण की त्या ठिकाणी मूलभूत देणं काम ते सुविधा देणं आपलं काम आहे. मी अशा या ठिकाणी विनंती करतो. तरी याच्यावर प्रशासन कोणत्याही प्रकारची काही कारवाई करत नाही आहे. फक्त इलेक्शन आले का आम्ही तुमच्यापर्यंत येणार, व्होटिंग मागणार आणि संपला विषय. 2 सभामंडप कमी करून जर तुम्ही इथं भूमिगत तारांचा प्रश्न केला असता तर आज कदाचित एखाद्या माणसाचा जीव वाचला असता. आज त्याचा इतका दुर्दैव मृत्यू झालेला आहे. आज त्याचं वयसुद्धा फक्त 20 आहे. मंगेश राणे त्या मुलाचं असं नाव आहे. अशा एवढं याच्यात तुम्ही एवढं घाण राजकारण न करता तुम्ही 100 वेळेस बोललो आहे की असं घाणेरडं राजकारण करण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र या आणि भूमिगत तारांचा प्रश्न कुठेतरी मार्गी लावा. 2 वर्षापासून मी मागे लागून आताशी फक्त सातमाऊलीच्या वायरिंगचा कुठेतरी प्रश्न मार्गी लागलेला आहे. अजून किती प्रशासन आपल्या या लोकांचा जीव घेणार आहे हे प्रशासनाने सांगावं. आणि ह्याचा जो जीव गेलेला आहे याला सर्वस्वी जबाबदार फक्त प्रशासन आणि फक्त प्रशासनच राहणार आहे. प्रशासनच याला जबाबदार आहे. बा प्रशासनाने जे काही दिरंगाई केलं आहे लोकप्रतिनिधी नाही आहे. लोकप्रतिनिधी असते तर काही ना काही या परिसरात लोक त्यांच्याकडे समस्या मांडतात आणि या प्रश्न सोडवला असता. परंतु लोकप्रतिनिधी नसल्यामुळं समस्या मांडूनही काहीच होत नाही. प्रशासन याच्याकडं एकदम दुर्लक्ष करतं. कोणताही ॲप्लिकेशन द्या, आम्ही रोडचे ॲप्लिकेशन दिले या तारांचे दिले, पण कोणत्याही प्रकारची काळजी घेत नाही. आणि तिथं फक्त अर्ज एक खिडकीमध्ये द्यायला लावता, त्या अर्जाचं पुढं काहीच होत नाही.
स्टार 24 फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक।